भाजपा नेत्यांची सुरक्षा काढल्यावरून नेत्यांच्या संयमी प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. हा सरकारचा अधिकार आहे, जनतेचा आवाज दबला जाईल असं समजू नये, असा टोला देखील सुधीर मुनगंटीवार यांनी उच्चारला आहे. भाजपा नेत्यांची सुरक्षा काढल्यावरून नेत्यांनी संयमी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा सरकारचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे जनतेचा आवाज दाबला जाईल असं समजू नये हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं. हीच कृती भाजपानं केली तर राजकारण केल्याचे गळे काढले जातात असा टोला त्यांनी लगावला आहे. पण माझी सुरक्षा कमी करताना ती एकदम शून्यावर आणली. मी माहिती घेतली, याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांचा आग्रह होता की माजी पालकमंत्र्यांना माजी मंत्र्यांना कशी सुरक्षा दिली जाते, आणि म्हणून माझी सुरक्षा काढली. मग यावर काहीही सरकारला दोष द्यायचा नाही, माझी सुरक्षा काढली मग कोणतीही अडचण नाही. पण ही गोष्ट खरी आहे की जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी मात्र आम्ही धारदार पद्धतीने प्रत्येक विधानसभेत काम करणार होतो. आमचा आवाज कमी होईल असा कोणी ग्रह करता कामा नये, आणि या गोष्टीची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण जेव्हा मी मुंबईवरून काल नागपूर आलो तर रात्री मी आणि ड्रायव्हर आम्ही दोघांनीच रात्री 2 वाजता मी चंद्रपूर पोहोचलो, आणि मी या संदर्भात गृहमंत्र्यांनी खंत व्यक्त केली की तुम्ही सुरक्षा काढली याबद्दल माझा काहीही आक्षेप नाही. शेवटी हा तुमचा निर्णय आहे, तुम्हाला राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर शेवटी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेऊ शकता, आणि राजकीय दृष्टिकोनातून निर्णय येत का म्हणून मी तुमच्यावर दूरपर्यंतही आक्षेप घेणार नाही. शेवटी तो अधिकार आहे. फक्त आम्ही एखादा निर्णय घेत का तर तो राजकीय दृष्टिकोनातून आहे, मग असं म्हणण्याची आवश्यकता कधीच नसेल. या दिवसाची मात्र प्रत्येकाने नोंद केली पाहिजे.